आपलं स्वागत आहे. छावा क्रांती सेनेचे महावितरण व ठेकेदाराच्या विरोधात आमर उपोषण आहे, तर जाणून घेऊया त्यांच्या. काल 23/2/2019 पासून आम्ही महावितरण व ठेकेदाराच्या विरोधात बेमुदत उपोषण पुकारलं आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, परंतु जे काय अधिकारी वगैरे असतील ते या आंदोलनाकडे म्हणजे या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहेत. आमची मागणी आहे, आम्ही 12/2/2019 महावितरणला निवेदन दिलं होतं की 2015-16 महावितरणनं इलेक्ट्रॉन प्रायव्हेट लिमिटेड सर्व्हिस इंडिया आंबेजोगा ह्या ठेकेदाराला काम दिलं होतं. ते काम अत्यंत निकृष्ट दर्जात झालं होतं. शासनाच्या नियमानुसार 2 वर्षामध्ये ते काम करणं आवश्यक होतं, परंतु सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घालून हे काम जवळजवळ 3-4 ते 5 वर्ष चालू होतं. मागच्या 8-9 महिन्यापूर्वी हे काम पूर्ण झालेलं आहे. हे काम झालेलं पूर्ण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. शासनाच्या नियमानुसार 5 फूट खड्डा खोदणे व खोदलेल्या खड्ड्यामध्ये 5 फूट कॉन्क्रीट करणे हे गरजेचे होते, परंतु असं कुठल्याही प्रकारचं ठेकेदारानं केलं नाही. या ठेकेदाराची सर्व बिले अधिकाऱ्यांच्या सहमतीने पास झाली असून जे काय ह्या संबंधित अधिकारी दोषी असतील त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच ह्या कंपनीचं जे बारामतीला ऑफिस आहे, 2 दिवस झाले उपोषण चालू झालेलं आहे, तरी या ठिकाणी एकही अधिकारी फिरकलेला नाही. 2 दिवसापासून या कार्यकर्त्यांच्या पोटामध्ये थोडासुद्धा अन्नाचा कण नाही, पण अधिकारी मात्र गुलदस्त्यात निवांत दौरे करत फिरतात. आम्हाला अशी काय माहिती मिळाली की काल एका अधिकाऱ्याचा अधिकारी इथं असून तो उपोषण तिथेसुद्धा आलेला नाही. तरी आमच्या जर या कामं या उपोषणाबद्दल नाही घेतली तर याच्यापेक्षा आणखी अजून तीव्र आंदोलन आम्ही तीव्र आंदोलन करून अजून जोर